कसे आहात? मजेत ना? मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नवीन शैक्षणिक धोरण याविषयी आपण बघणार आहोत. तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत व अभ्यासक्रम हा कशा प्रकारे असणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राबवण्यात आलं. त्यानंतर 1992 मध्ये त्यामध्ये काही बदल करण्यात आले. तर त्यानंतर आता पुढील वर्षामध्ये हे परत हे नवीन शैक्षणिक धोरण हे राबवण्यात येणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतामध्ये सर्वांना एक सारखं एक समान शिक्षण मिळावं यासाठी हे शैक्षणिक धोरण तयार केलेलं आहे. तर त्यांनी डॉक्टर कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली हे नवीन शैक्षणिक धोरणाचा हा मसुदा तयार केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर याची माहिती येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून हे नवीन शैक्षणिक धोरण हे राबवण्यात येणार आहे. तर याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा या शैक्षणिक धोरणामध्ये कशा प्रकारे अभ्यासक्रम हा असणार आहे ते आता आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या शैक्षणिक नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे पॅटर्न हा कशा प्रकारे असणार आहे बघा. पूर्वी हा 10+2 हा पॅटर्न होता, तर आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार तो 5-3-3-4 अशा प्रकारे हा पॅटर्न आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 5+3+3+4 याचा अर्थ काय ते आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल की 5+3+3+4 म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंतचा टप्पा, त्यानंतर 6वी ते 8वी, त्यानंतर 9वी ते 11वी आणि पुढे 4 वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशन हा अशा प्रकारे हा टप्पा असेल असं तुम्हाला असं वाटत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अशा प्रकारे नाहीये. तर ते कशा प्रकारे आहेत हे आपण आता बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 5 म्हणजे प्रथम पहिले 5 वर्ष म्हणजे काय, तर यामध्ये पूर्व यामध्ये 3 वर्षांचा कालावधी आकाशासाठी दिलेला आहे. तर पूर्व प्राथमिक शिक्षण, तर पूर्व प्राथमिक शिक्षण हे याच्यासाठी 3 वर्षांचा कालावधी आहे. त्यानंतर पहिली आणि दुसरी अशी मिळून 3 आणि 2 अशी मिळून हे 5 वर्षाचा हा काय तर पहिला टप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा 3 वर्षांचा टप्पा, तर त्यानंतर बघा 3 ते 5 वर्ष, 3री ते 5वी पर्यंतचा हा कालावधी हा 3 वर्षांचा टप्पा आहे. त्यानंतर 6वी ते 8वी पर्यंत हा पुढचा टप्पा आहे, तिसरा टप्पा आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये 9वी ते 12वी या 4 वर्षांचा हा कोर्स आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे 4 टप्पे पडलेले आहेत. तर यामध्ये अभ्यासक्रम हा कशा प्रकारे असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रम हा NCERT ठरवणार आहेत. तर NCERT हा अभ्यासक्रम तयार करणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्व प्राथमिक. तर त्यानंतर 1ली ते 2री पर्यंत या वर्गामध्ये मुलांना काय शिकता येणार आहे, तर यामध्ये संख्याज्ञान व अक्षर ओळख हे विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा 5वी पर्यंत शिक्षण हे कशामधून असणार आहे, तर मराठी माध्यमामधून मुलांना शिक्षण हे देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे 6वीपासूनच पुढे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट तुमच्या मनाप्रमाणे विषयांची निवड आपल्याला इथं करता येऊ शकणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मनाप्रमाणे आपण आपल्याला जो विषय हवा आहे तो आपण इथं निवडू शकतो, म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टचा पर्याय इथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढं 9वी ते 10वी पर्यंत आर्ट्स कॉमर्स सायन्स असे टप्पे तुम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्ही म्युझिक संगीत खेळ हे पण विषय आपण निवडू शकतात. अशा पद्धतीने हे पण विषय आपल्याला निवडण्याची संधी देण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा हे 12वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्याला पुढे पदवी घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहेत इथून पुढं. तर कोणत्याही कोर्सला जॉईन व्हायचं असेल तर आपल्याला एंट्रन्स एक्झाम ही आलेली आहे. तर कोणताही कोर्स जॉईन करायचा असेल तर आपल्याला एंट्रन्स एक्झाम ही द्यावी लागणार आहेत बघा. त्यानंतर बघा 12वीनंतर तर पदवी हा अभ्यासक्रम किती वर्षांचा आहे, तर 3 किंवा 4 वर्षांचा, 3 आणि 4 वर्षांचा दोन्ही पण अभ्यासक्रम हा इथं आलेला आहे.
तुम्ही 2-3 वर्षांचाही करू शकता, पुढं 4 वर्षांचाही करू शकता. 4 वर्षांचा कोर्स केल्यानंतर पुढं तुम्हाला संशोधनासाठी ॲडमिशन घेता येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. यासाठी तो 4 वर्षांचा कोर्स तयार केलेला आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही 3 वर्षांची पण पदवी मिळवू शकता, 4 वर्षांची पण पदवी इथं मिळवू शकतात विद्यार्थी मित्र. त्यानंतर बघा, आपल्याला जर 2 वर्षांचा कोर्स केला आणि त्यानंतर आपल्याला वाटलं दुसरा कोर्स करायचा, तर तो थांबून तुम्ही दुसरा पण 2 वर्षाचा कोर्स करून तुम्ही थांबून आपला दुसरा सुद्धा कोर्सला आपण जॉईंट होऊ शकतात. हा कोर्स नंतरही तुम्ही करू शकता. ही संधी आपल्याला या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला इथं देण्यात आलेली आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे बघा, तर डीएड कोर्स हा इथं बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, आता चौथी पाचवीपर्यंत आपल्याला प्रथम डीएड करावे लागत होते शिक्षकांना, तर आता ही पदवी हा कोर्स बंद करण्यात आलेला आहे. तर त्याऐवजी विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला शिक्षक होण्यासाठी, शिक्षक पात्र होण्यासाठी आपल्याला बीएड हा कोर्स इथून पुढे करावा लागणार आहे. तर तो 4 वर्षांचा कोर्स करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डिग्री केली 3 वर्षांची, 4 वर्षांची जर तुम्ही डिग्री केली, त्यानंतर आपल्याला फक्त बीएड हे 2 वर्षात कम्प्लीट करता येऊ शकणार आहात. तर त्यासाठी डिग्रीवाल्यांना 2 वर्षाची संधी दिलेली आहे. 2 वर्षात ते बीएड अभ्यासक्रम हा पूर्ण करू शकतात. त्यानंतर बघा, जर तुम्ही मास्टर डिग्री घेतली, एम एस सी एम कॉम अशा प्रकारे एम एस सी जर पदवी आपण जर घेतली, तर त्यानंतर तुम्हाला फक्त 1 वर्षामध्ये बीएड हा कोर्स कम्प्लीट करता येऊ शकतो. तर अशा प्रकारे हा अभ्यासक्रम आलेला आहे. अशा पद्धतीने इथं हे बदल झालेले आहेत. तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मेडिकल शिक्षण आपल्याला आता येत्या वर्षापासून हे मराठीत सुद्धा घेता येऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे MPhil ही डिग्री सुद्धा इथं बंद करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे या शैक्षणिक वर्षामध्ये हे काही बदल झालेले आहेत अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या शैक्षणिक नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करायला विसरू नका. तर काय वाटलं या धोरणाबद्दल, या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटलं ते हे कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला MG केरे सर या चॅनलला लाईक कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांना समजेल, ही उपयुक्त माहिती सर्वांना समजेल, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि पुढील व्हिडिओपर्यंत असेच काही नवीन नवीन व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये घेऊनच येणार आहोत. तर तोपर्यंत गुड बाय, बाय बाय.